आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणिसाहेब आले, मणिसाहेब आपण जिंकलो. सरपंचदार साहेबांचा विजय असो. सरपंचदार साहेबांचा विजय असो. ही स्वानंदी कशी काय इथे आली? हिची हिम्मत कशी झाली इथे पाऊल ठेवायची? ही बाई कोण आहे त्याच्या बरोबर? मणी अरे आपण विजयी झालो खूप मोठ्या मार्जिननी. अभिनंदन साहेब. आणि आपला विजय होणार याची मला खात्री होती. अरे फक्त माझं काय अभिनंदन करतोय, स्वतःच अभिनंदन कर. अरे तुझ्या मेहनतीचं चीज झालं, हा विजय तुझा पण आहे. अरे बघितलंय ना या प्रचारामध्ये तू किती आणि काय काय मेहनत घेतली असते, किती धावपळ करत होत असते, म्हणून तुझं अभिनंदन पुन्हा एकदा. साहेब तुमचंही काम आहेच, लोकांचं तुमच्याबद्दलचं प्रेम म्हणून तर दरवेळेस तुम्हाला निवडून देतात. ते आहेच रे, पण तुझ्या हिमतीची दाद द्यायला हवी. तू निर्दोष आहेस हे सिद्ध करण्यासाठी देवी आईचं जे व्रत केलंस ना तू, ते करायची कुणाचीही हिंमत झाली नसती. खरच कमाल केलीस तू. काय रे मणी, काय स्वतःची अवस्था करून घेतलीस तू? परते जाऊ दे. चल मणी घरात चल, दोन दिवस आराम कर, लवकर बरा होशील तू. चल सावकाश, हळू हळू. हो सावकाश. हा मणी सर, प्लीज काळजी घ्या स्वतःची. तुम्ही हॉस्टेलला आला असता ना तर मी स्वतः तुमची काळजी घेतली असती. आमचा तिरस्कार करा, हरकत नाही, पण मणीची काळजी घ्या. हा शिंदे बोला. शिंदे इतका छोट्या कामासाठी मला फोन का करताय तुम्ही? फोर्स मागून घ्या ना. मला माहिती आहे आज इलेक्शनच्या रिझल्टचा दिवस आहे, पण मी आता इथून नाही निघू शकत. हा नाही, ते डीएनए टेस्टचा रिपोर्ट घेतल्याशिवाय मी इथून नाही निघणार. हा मग नलावडे सरांना फोन करा आणि सांगा त्यांना फोर्स मागून घ्या जास्त. शिंदे मी फोन ठेवते. मॅडम हे घ्या मनीचे रिपोर्ट्स.
तुम्ही इथे यावेळी मणीचे रिपोर्ट आले? हो, काय आलाय? नाही म्हणजे मणी निर्दोष नाहीच आहे, नाही का? मॅम, मी रिपोर्ट बघितले नाहीये. मला असं वाटतं की हे रिपोर्ट पहिले स्वानंदीने पाहावे, म्हणजे तुम्हालाही कळेल की मी बायस्ड नाहीये. स्वानंदी, घे. त्याची काहीच गरज नाहीये मॅडम. रिपोर्ट कुणीही उघडला ना तर त्याने काहीच फरक पडणार नाही, कारण त्यात काय असणार आहे हे आम्हाला माहितीये. मणी सर निर्दोष आहेत. हो, पण तुम्ही मानायलाही तयार नाही आहात. आमचा विश्वास आहे मणी निर्दोष आहे, त्यामुळे खात्री करण्यासाठी तुम्हीच हे एनवेलप उघडा. ठीक. काय झालं मॅडम? काय लिहिलंय रिपोर्ट मध्ये? रिपोर्ट निगेटिव्ह आहे, मणी निर्दोष आहे. मुझे तो मालूम था यही होगा. स्वानंदी, तू खुश आहे ना अभी? आता तरी खात्री पटली का तुमची? मणी निर्दोष आहे. मला ऍक्च्युली आता स्वतःचाच राग येतो की माझा अंदाज इतका कसा चुकला. मणीसारख्या निर्दोष माणसावरती मी खूप संशय घेतला, खूप हार्श वागले. मला याच वाईट वाटतंय. गिल्ट येतो. काय झालं? मला माझ्याच वागण्याचं वाईट वाटतंय. माझ्यामुळे किती त्रास झाला मनी सरांना. माझ्यामुळे त्यांना देवी आईचा नवस पूर्ण करावा लागला. त्यांच्या पायाला लागलो. खूप त्रास झाला त्यांना. आणि या सगळ्याला ना मी जबाबदार आहे. स्वानंदी, मिसअंडरस्टँडिंग हो गई थी, लेकिन अब सब कुछ क्लियर हो गया ना. मिसअंडरस्टँडिंग झाली ग दूर, पण मनी सरांना त्रास झाल्यानंतर. त्यांचा त्रास टाळता आला असता जर मी गोंधळून अशी वागले नसते तर. तुम्ही सगळे मला सांगत होता, सगळे समजावत होता की मनी सर निर्दोष आहेत. मलाही माहिती होतं, माझा विश्वास होता त्यांच्यावर. पण मी कन्फ्यूज झाले होते. पण खरं सांगू, मणी सर सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहेत.